ढोणेवाडीत नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार संपन्न. निप्पाणी तालुक्यातील ढोणेवाडी येथे भाजप प्रणित आघाडीने ग्रामपंचायत निवडणुकीत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल ढोणेवाडी व बोरगावाडी येथील भाजपाचे विजयी उमेदवार यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन भाजप अध्यक्ष सखाराम नागराळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी प्रथमतः परमपूज्य देवानंद महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन अशोक पाटील यांच्या हस्ते झाल्यानंतर नवनिर्वाचित सदस्य सर्वश्री स्नेहा घाटगे, तुकाराम माळी, संतोष हिरिकुडे, तायव्वा बारवाडे, नंदिनी कांबळे, सुरेखा पाटील तर बोरगावाडीचे सदस्य संजय सौंदलगे, दादासो सुतार, अश्विनी पाटील तसेच सदलगा विभाग पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रशांत कांबळे यांचा सत्कार सखाराम नागराळे, जनार्दन घाटगे, अरविंद पाटील, बाळासाहेब नागराळे, प्रतिमा नागराळे व अरुणा नागराळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना अशोक पाटील म्हणाले, नवनिर्वाचित सदस्यांनी भाजपच्या एका झेंड्याखाली राहून कोणत्याही आमिषाला बळी न पडता गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहावे असे सांगितले. त्यानंतर ज्यावेळा एक महिन्यानंतर प्रत्यक्षात कामाला चालू होईल त्यावेळा तुम्ही एकत्र राहावं आणि कोणत्याही आमिषाला, आता डोकं फुटून जायची वेळ आले, कोणत्याही आमिषाला बळी न पडता सगळ्यांनी एकत्र काम करावं, चांगलं काम करावं. त्यांनी तुकाराम म्हटल्या, कोणतरी म्हटला, निप्पाणीत नव्हे तर पूर्ण कर्नाटकमध्ये पंचायत चांगले व्हावी हे सगळ्यात महत्त्वाचं. त्यात आम्ही कुठं कामाला पाहिजे असलं तर अनेक त्यांना बोलवा. आणि दुसरी गोष्ट, आम्ही 10 नंबरच्या वेळेस आहे तरीसुद्धा आम्हाला राईट टाईममध्ये सगळ्यांचं काय काय चालू आहे, कुठं काम चालू आहे जरा सांगा. उद्या तुमच्यानंतर आम्ही इलेक्शनवर आलो तर तुम्ही काय काम केलं असं प्रत्यक्षात होईल ते. शिवाजी खोत यांनी या निवडणुकीत भाजपाने सत्ता काबीज केली असून सर्व सदस्यांनी एकत्रितपणे दोन्ही गावच्या विकासासाठी सर्व मतभेद बाजूला ठेवून एक आदर्श गाव बनवण्यासाठी प्रयत्न करावे असे सांगितले. निवडून आलेले आहे, संपूर्ण गावाची जबाबदारी तुमच्यावरती आहे. आरक्षण येईल, ओबीसी येईल, जनरल महिला येईल, एससी महिला येईल, कोणतं आरक्षण येईल ह्याला महत्व नाही. अध्यक्ष उपाध्यक्ष तुम्ही 9 जण आहे, एकंदरीत अखंड गावाचं लक्ष आमच्याकडे लावलंय की यांच्यामध्ये काय काय परिस्थिती होत्या, कोणाला दखल, यांच्यामध्ये मतभेद आहेत, आज कोण इकडे जाते का कोण तिकडे जाते अशी वस्तुस्थिती आज गावामध्ये चर्चेचा विषय आहे. ह्या गोष्टीला फाटा आपण देऊन सर्वांनी तुम्ही एकत्र यायचं, संपूर्ण गावाचा विकास तुम्ही करावा, अण्णा आणि वहिनींचा हात तुम्ही बळकट केलं पाहिजे. येणारे पुढची तालुका पंचायत निवडणुका असेल, जिल्हा पंचायत निवडणुका असेल किंवा येणारे आमदारकी असेल, येणारी खासदारकी असेल, या सर्व निवडणुकामध्ये अण्णा आणि वहिनींची मतदान त्याच्यामध्ये 70% हे बीजेपीला मतदान झालं पाहिजे अशा दृष्टिकोनातून आपण ढोणेवाडीचा सर्वांनी विकास करावा, लोकांच्या समस्या जाणून घेऊन प्रत्येक लोकांच्या नडी अडचणीला तुम्ही पडावं आणि ज्या लोकांनी तुमच्यावरती विश्वास टाकून तुम्हाला इथंपर्यंत या पवित्र अशा ह्या ग्राम मंदिरामध्ये, ग्रामपंचायत असं मी मंदिर म्हणतो, अशा ठिकाणी तुम्हाला पाठवण्याचं किंवा तिथं प्रतिनिधित्व करण्याचं तुम्हाला या ठिकाणी जी त्यांनी जी संधी दिल्या त्या संधीचं सोनं तुम्ही या ठिकाणी करावं. यावेळी नूतन सदस्य तुकाराम माळी सत्काराला उत्तर देताना म्हणाले, आम्ही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व सदस्य प्रयत्नशील राहणार आहोत. ज्या काही समस्या असतील त्या प्रामाणिकपणे सोडवण्यासाठी अण्णा वहिनींच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहोत. गावचा सर्वांगीण विकास गटतट विसरून करणार असल्याचे सांगितले. आम्हाला निवडून दिला, तुमच्या विश्वासाला आम्ही कुठेही तडा जाऊ देणार नाही. अण्णा वहिनींच्या सल्ल्यानुसार तुमच्या मार्गदर्शनावर आम्ही सगळा कारभार करू. तसेच जे आमचे सदस्य म्हणजे थोड्याशा मतात आम्ही 14 पैकी 9 आलो, राहिले 5 सदस्य, त्यांनी कुठे खचून जाता कामा नये. कारण जिथं म्हणजे आम्ही आहे तिने स्वतः तिनेच आहेत म्हणून तिने त्यांच्या वडात कामं करून घ्या, आम्ही तिथं आम्ही त्यांची कामं करून द्यायला आम्ही सगळेजण सक्षम आहोत. यावेळी सर्व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार जनार्दन घाटगे यांनी मानले.